Let's start our chapter. Okay. Number one. Okay, we study the chapter number one. Now today we see the even numbers and odd numbers. Okay, today we see even numbers and odd numbers. Now let's see what is mean by even number and what is mean by odd number. First I write here some numbers, okay, or some names. First I write here some names and then some numbers, okay. Okay, I write here names of some boys and girls, okay, or some girls, okay. I write here names of girls: Meera, okay, Priya, Riya, Madhu and Rama, okay. I write here the names of some girls, okay, five girls are there, okay, and these girls have some flowers, okay, these girls have some flowers. These girls have some flowers. Now Meera have four flowers. Meera have four flowers. Okay, Meera have how many flowers? Four. Now Priya have five flowers. Okay, Priya have five flowers. Then Riya have six flowers. Madhu have eight flowers and Rama have nine flowers. Okay, once again, listen carefully. These are some girls, okay, and these girls have some flowers. Okay, Meera have four flowers, Priya have five flowers, Riya have six flowers, Madhu have eight flowers and Rama have nine flowers. Okay, म्हणजे मी तर काही मुलींची नावं लिहिले आणि ह्या मुलींच्याकडे किती फ्लावर्स आहेत, फ्लावर्स मीन्स फुलं किती आहेत, त्याचे मी हे नंबर्स लिहिलेले. ओके, आता मीराकडे किती फ्लावर्स आहेत? चार. प्रियाकडे पाच फ्लावर्स आहेत. ओके, रियाकडे सहा, मधुकडे आठ आहे आणि रमाकडे नऊ. ओके, रमा हॅव नाईन फ्लावर्स. ओके, नाऊ पुट द फ्लावर्स इन टूज. ओके, लेट्स पुट द फ्लावर्स इन टूज. ओके, पुट द फ्लावर्स इन टूज म्हणजे फ्लावरचे काय करूया, दोन दोनचे गट करूया. ओके, दोन दोन फ्लावरचा एक गट, ओके, असं करूया. ओके, मेक द पेयर्स अँड ऑल्सो टेल हाऊ मेनी आर लेफ्ट ओव्हर. ओके, मेक अ पेअर. पेअर म्हणजे जोडी. काय करायचे, आता जेवढे आपल्याकडे फ्लावर्स आहेत त्यातल्या फ्लावरचे काय करायचे, दोन दोनच्या जोड्या करायच्या. पेयर्स म्हणजे जोडी. ओके, दोन फुलांचं एक जोडी, असं टोटल आपल्याकडे जेवढे फ्लावर्स आहेत त्याची दोन दोनची जोडी करायची आणि किती जोड्या होतील ते पण सांगायचंय. मेक द पेयर्स अँड ऑल्सो टेल द हाऊ मेनी रिमेन्स लेफ्ट. ओके, मग प्रत्येक सगळ्यांच्याकडे जेवढे फ्लावर्स आहेत त्याची प्रत्येकाची जोडी होईलच असं नाही, पण नाही जोड्या होतील आणि काही शिल्लक पण राहू शकतात. ज्याची जोडी होणार नाही तिथं किती म्हणजे फ्लावर्स शिल्लक राहतात, हाऊ मेनी रिमेन्स लेफ्ट हे पण सांगायचं. ओके, नाव मीराकडं फोर फ्लावर्स आहेत. ओके, हाऊ मेनी पेयर्स आर देअर. फ्लावर्सची किती पेयर्स होती? दोन पेयर्स होती. ठीक आहे, ही एक पेयर होईल आणि अजून एक पेयर होईल. नाउ हाऊ मेनी फ्लावर्स हॅव अ मीरा? फोर फ्लावर्स. ओके, मग फोर फ्लावर मध्ये दोन दोनच्या दोन पेयर होती. एका पेयर मध्ये दोन फ्लावर आणि दुसऱ्या पेयर मध्ये दोन फ्लावर. ओके, म्हणजे टू 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 दोन टू टू चे दोन पेयर होतील फ्लावर्सचे. ओके, आता प्रियाकडे हाऊ मेनी फ्लावर्स हॅव अ प्रिया? प्रिया हॅव अ फाईव्ह फ्लावर्स. सो लेट्स पेअर इट. ओके,
किती पेयर झाले दोन ओके वन टू एंड वन टू दोन दोन चा दोन पेयर झाले हाउ मेनी फ्लावर्स आर देयर फोर ओके एंड प्रिया हैव टोटल फाइव फ्लावर्स सो वन फ्लावर रिमेन्स लेफ्ट ओके वन फ्लावर रिमेन्स मेक वी कैन नॉट पेयर इट ओके कारण इथे एकच फ्लावर शिल्लक राहते दोन दोन फ्लावर चे आपण दोन जोड्या केल्या म्हणजे टोटल फोर चार फुल गेली आणि एक फुल शिल्लक राहील ओके प्रिया हॅव नाव टू पेयर्स ऑफ फ्लावर्स अँड रिमेन्स वन फ्लावर लेफ्ट प्रिया हॅव टू पेयर्स ऑफ फ्लावर्स अँड रिमेन वन फ्लावर लेफ्ट बिकॉज शी हॅज अ फाईव्ह फ्लावर्स ओके नाव रिया हॅव अ सिक्स फ्लावर्स रिया हॅव अ सिक्स फ्लावर्स लेट्स मेक अ पेयर Now we can make a three pairs. Okay, one, two, three, four, five, six. Total six flowers are. त्याचे आपण तीन pair करू शकतो. दोन दोन जसे तीन pair करू शकतो. There is a nothing remain. Okay, म्हणजे left कुठला flower राहिला का? नाही. Total six flowers आहेत. म्हणजे त्याचे आपण तीन pair करू शकतो. Okay. Now Madhu have a eight flowers. Okay. Madhu have a eight flowers. Now we can make a pair of eight flowers. टू देन सेकंड पेअर मध्ये टू फ्लावर्स ओके टोटल झाले फोर फ्लावर्स नाव वी मेक अ अनदर वन पेअर हाऊ मेनी फ्लावर्स आर देअर सिक्स वी मेक अ वन मोर पेअर ओके नाव हाऊ मेनी पेअर्स आर देअर फोर वी मेक अ फोर पेअर्स ऑफ फ्लावर्स ओके अँड देर इज अ नथिंग लेफ्ट ओके फ्लावर लेफ्ट राहिलं का म्हणजे शिल्लक राहिलं का कुठलं फ्लावर नाही बरोबर वन टू थ्री फोर फाय सिक्स सेव्हन एट टोटल एट फ्लावरचे आपण चार पेअर्स केले ओके नाव द नेक्स्ट इज रमा रमा हॅव अ हाऊ मेनी फ्लावर्स नाईन फ्लावर्स ओके सो वी मेक अ पेअर ऑफ टू फ्लावर्स दिस इज अ वन पेअर दिस इज अ सेकंड पेअर थर्ड पेअर फोर्थ पेअर ओके अँड हाऊ मेनी फ्लावर्स आर रिमेन वन फ्लावर इज लेफ्ट ओके यू कॅन राईट हियर वन फ्लावर इज रिमेन ओके अगेन रमा हॅव अ नाईन फ्लावर्स अँड वी मेक अ पेअर ऑफ एट फ्लावर्स त्यातल्या एट फ्लावरचे आपण पेअर करू शकतो दोन दोन दोनची आपण पेअर करू शकतो आणि देर इज अ रिमेनिंग वन फ्लावर आणि एक फ्लावर शिल्लक राहत ठीक आहे नाव सी इनकेस फोर इनकेस नंबर फोर देर इज अ नथिंग रिमेन्स ओके और देर इज अ नॉट लेफ्ट फ्लावर ओके म्हणजे चार फ्लावर असतील तर आपल्याकडे जोड्या बनवायच्या असतील तर आपण त्याच्या दोन जोड्या बनवू शकतो आणि फ्लावर कुठलेही किंवा शिल्लक राहत नाही ठीक आहे इनकेस ऑफ नंबर फाईव्ह इनकेस ऑफ नंबर फाईव्ह देअर वी कॅन मेक अ टू पेअर अँड देर इज अ वन फ्लावर लेफ्ट ओके देर इज अ वन फ्लावर लेफ्ट पाच ह्या आकड्यामध्ये आपण दोन पेअर करू शकतो आणि एक फ्लावर शिल्लक राहणार ओके इनकेस ऑफ नंबर सिक्स देर आर थ्री पेयर्स ऑफ टूज ओके देर आर थ्री पेयर्स ऑफ टूज म्हणजे दोन दोनच्या आपण तीन जोड्या करू शकतो देर इज अ नथिंग रिमेन्स ओके इथं कुठलंही शिल्लक राहत नाही ठीक आहे देन इनकेस ऑफ एट ऑल्सो देर इज अ नथिंग रिमाइंडर ओके और देर इज अ नथिंग रिमेन्स म्हणजे इथं सुद्धा आठ ह्याकडे सुद्धा आपण त्याचे चार पेअर करू शकतो ओके वी कॅन मेक अ फोर पेयर्स ऑफ टूज दोन दोन फुलांचे आपण चार पेअर करू शकतो आणि फुल तिथं एकही शिल्लक राहत नाही इनकेस ऑफ नाईन इनकेस ऑफ नंबर नाईन देर आर ऑल्सो फोर पेअर्स ऑफ टूज देर आर ऑल्सो फोर पेअर्स ऑफ टू फ्लावर्स अँड रिमेन्स हिअर वन फ्लावर ओके वन फ्लावर रिमेन्स लेफ्ट एक फ्लावर काय होतंय शिल्लक राहते ओके
Now, see once again, okay, and remember this, okay. Now, number from which no flowers was left over. ह्याच्या आपण एक वेगळा कट करूया. ओके, ज्या नंबर्स मध्ये फ्लावर शिल्लक राहिले नाही त्या नंबरचा एक वेगळा कट करूया. अँड द नंबर फ्रॉम विच वन फ्लावर वॉज लेफ्ट ओव्हर त्याचा एक वेगळा कट करूया. ठीक आहे. आता इथं दोन प्रकारचे नंबर्स आपल्याला बघायला मिळाले. एका प्रकारच्या नंबर्स मध्ये फ्लावर लेफ्ट राहत नाही, म्हणजे लेफ्ट ओव्हर राहत नाही, म्हणजे फुल शिल्लक राहत नाही. आणि एका प्रकारच्या नंबर्समध्ये फ्लावर शिल्लक राहतं, होय की नाही? एक फ्लावर शिल्लक राहतं. मग आपण ह्या नंबरचे दोन गट करूया. ह्या टोटल नंबर्स मधल्या नंबरच्या आपण दोन गट करूया. त्यातला फर्स्ट गट असेल, फर्स्ट ग्रुप इज अ नंबर फ्रॉम विच नो फ्लावर वॉज लेफ्ट ओव्हर. मग असे कुठले नंबर्स आहेत? फोर. ओके, फोर. देन सिक्स अँड एट. ओके, ह्या नंबर्स मध्ये आपण पेअर करू शकतो. तिथं कुठलंही फ्लावर शिल्लक राहत नाही. आणि नंबर फाईव्ह अँड नंबर नाईन, नंबर फाईव्ह अँड नंबर नाईन मध्ये आपण पेअर बनवल्यानंतर आपलं एक फ्लावर शिल्लक राहतं. म्हणजे इथं दोन प्रकारचे नंबर्स आपल्याला पाहायला मिळाले. पहिल्या नंबरमध्ये फ्लावर शिल्लक राहत नाही, म्हणजे आपण त्याचे बरोबर समान भाग करू शकतो, दोन दोनच्या समान जोड्या करू शकतो. आणि नंबर फाईव्ह अँड नाईन मध्ये आपण समान जोड्या करू शकत नाही, जोड्या केल्यानंतर सुद्धा एक फूल शिल्लक राहत नंबर फाईव्ह अँड नंबर नाईन मध्ये. ओके, नाव ऍट द नंबर्स इन द टू ग्रुप्स द डिफरन्स इज in these two group the difference is when we divide आता difference ह्या दोन group मधल्या नंबर मध्ये काय डिफरन्स आहे. आपण ह्याचा तो दोन ह्या सगळ्या नंबर्स मधले ह्या नंबरचा एक वेगळा ग्रुप केलाय, ह्या नंबरचा एक वेगळा ग्रुप केलाय, तर ह्या नंबर मध्ये काय डिफरन्स आहे. When we divide these numbers, when we divide the 4, 6 and 8, these numbers by 2, there is a no remainder. Okay, there is a no remainder. म्हणजे ज्यावेळी आपण 4, 6, 8 ह्या ग्रुप मधल्या नंबरना जेव्हा आपण 2 न डिवाइड करू, ओके, 2 न जेव्हा आपण डिवाइड करू त्यावेळी देर इज अ नो रिमाइंडर. ओके, रिमाइंडर म्हणजे शिल्लक, बाकी तिथं बाकी शिल्लक राहत नाही. व्हेन वी डिवाइड द नंबर्स 4, 6 अँड 8 बाय 2 देर इज अ नो रिमाइंडर. रिमाइंडर म्हणजे काय? शिल्लक किंवा बाकी. ठीक आहे. अँड व्हेन वी डिवाइड 5 अँड 9 बाय 2, आपण जेव्हा हे 5 आणि 9 हे जे नंबर आहेत त्यांना जेव्हा आपण 2 न डिवाइड करू, अलग लक्ष, डिवाइड करणे म्हणजे भागणे, जेव्हा आपण त्या नंबर्सना 2 न डिवाइड करतो त्यावेळी देर इज अ रिमाइंडर 1. ओके, देर इज अ 1 इज रिमाइंडर. म्हणजे ह्या डिव्हिजन मध्ये काय होतं, 5, 9 यासारख्या नंबरना जेव्हा आपण 2 न डिवाइड करतो त्यावेळी तिथं बाकी एक शिल्लक राहते. हा या दोन नंबर्स मधला फरक आहे. सो दीज आर इवन नंबर. ओके, दीज नंबर्स आर इवन नंबर. 4, 6, 8 दीज आर इवन नंबर अँड 5, 9 दीज आर ऑड नंबर्स. ओके, ओके, नाव वी स्टडी द इवन नंबर अँड ऑड नंबर. ओके, दीज नंबर्स आर कॉल्ड अ इवन नंबर अँड दीज नंबर्स आर कॉल्ड अ ऑड नंबर. ओके, नाव वन्स अगेन, द नंबर विच लीव नो रिमाइंडर when we divide them by 2 are called the even numbers. Okay, the number which leave म्हणजे सोडणे. ओके, द नंबर विच लीव नो रिमाइंडर व्हेन वी डिवाइड देम बाय 2 दीज आर कॉल्ड अ इवन नंबर. म्हणजे इन मराठी ज्या नंबरना आपण 2 न भागतो, ज्या नंबरना आपण ज्यावेळी 2 न भागतो त्यावेळी तिथं बाकी काही शिल्लक राहत नाही, अशा नंबरना काय म्हणायचं? इवन नंबर म्हणायचं. आलं लक्षात? म्हणजे ह्या नंबरना 4, 6, 8 ह्या नंबरना ज्यावेळी आपण 2 न भागतो त्यावेळी तिथं बाकी शिल्लक राहत नाही, अशा नंबरना इवन नंबर म्हणायचं. ओके, वन्स अगेन, द नंबर्स विच लीव नो रिमाइंडर व्हेन वी डिवाइड देम, द नंबर्स
which leave no remainder when we divide them by 2. These numbers are called a even number. Okay. And now, what is meant by odd number? The numbers which leave a remainder 1. The numbers which leave a remainder 1 when we divide them by 2. The number which leave remainder 1 when we divide by them 2 is called a odd numbers. म्हणजे हे ऑड नंबर्स आहेत 5, 9 यासारख्या नंबरना ऑड नंबर्स म्हणायचं. का? ज्यावेळी आपण त्यांना 2 न डिवाइड करतो, ज्यावेळी आपण त्यांना 2 या नंबरनं डिवाइड करतो, त्यावेळी तिथं बाकी 1 शिल्लक राहते. तिथं 1 ही बाकी शिल्लक राहते, म्हणून ह्या नंबर्सना ऑड नंबर्स म्हणायचं. नाव वी स्टॉप हिअर अँड सी यू अगेन इन नेक्स्ट व्हिडिओ विथ अवर नेक्स्ट पॉइंट. बाय, सी यू, टेक केअर.